नमस्कार, मी नेत्रा हजारे। झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। 2024 लोकसभा निवडणुकीसाठी 2 वर्ष शिल्लक असले तरी महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केले आहे। शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार आहेत, त्या मावळच्या जागेवर पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी, शिवसेनेने मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झाली आहे। भविष्यात पार्थ पवार खासदार होतात का हे पाहणं आता गरजेचं आहे। रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य उमा संदीप मुंडे यांची निवड करण्यात आली आहे। मुंबईतील राष्ट्रवादी भवन मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत उमा मुंडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। मावळमधून पार्थ पवार यांना संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। महाविकास आघाडीत जोरदार लॉबिंग सुरू झाली असून शिवसेनेने मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे। मुळात मागणी करण्यात आली की करायला लावली अशी शंकाही खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केली। अजून 2 वर्ष बाकी आहेत, बरीच स्थित्यंतर होऊ शकतात असं सूचक वक्तव्यही बारणे यांनी केलं। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप दिगंबर आगवणे यांनी केलाय। स्वराज कारखाना आणि स्वराज पतसंस्थेच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या संचालक मंडळांनी वेळोवेळी खोटी बिले आणि पावती भरून आर्थिक फसवणूक केल्याचा दावा दिगंबर आगवणे यांनी केला। रसायनेतील पिल्ले एचयूसी कॅम्पस मध्ये युफोरिया महोत्सवात सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी भेट दिली। बिग बॉस विजेता शिव ठाकरे परीक्षकांच्या भूमिकेत उपस्थित होते। युफोरिया महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते करण्यात आले। रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली। शासन स्तरावर मागील 2 वर्षे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने महसूल संघटना बेमुदत संपावर जाणार आहे। झटपट संवाद मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।